त्यामुळे त्यांचं लक्ष गेलं, त्यांनी त्या खुरातून म्हणजे गायीच्या खुरातून ती शिळा काढली आणि फेकली, ती शिळा इथे पडली. महाराष्ट्रातील मुख्य तीर्थस्थानापैकी एक असलेलं महत्वाचं असं ठिकाण तुळजापूरची तुळजाभवानी आई. तुळजाभवानी आई हे जागृत शक्तीपीठ असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता सुद्धा आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठापैकी एक असलेलं पीठ म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी आई. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिव सकाळ मित्रांनो, मी विनायक परत तुमचं सहर्ष स्वागत करतो थेट तुळजापूरवरून. आता आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आलो आहोत. मित्रांनो, भारतापुरतं बोलायचं झाल्यास एकूण 108 शक्तीपीठे आहेत आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास तर आपण नेहमीच ऐकतो की 3.5 शक्तीपीठं आहेत जी महाराष्ट्रात सर्व भाविकांसाठी खूप गरजेची आहेत, म्हणजे प्रमुख स्थान आहे ती. त्यातलं सगळ्यात मुख्य एक असलेलं पहिलं शक्तीपीठ म्हणजे तुळजाभवानी आई, तुळजापूरची तुळजाभवानी आई. तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत की नेमकं तुळजाभवानी किंवा तुळजा आईच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला याल तर कसं याल, किंवा इथे राहण्याचा जेवणाचा खर्च कसा असेल, किंवा इथे राहण्याची भक्तनिवास किंवा प्रायव्हेट हॉटेलमध्ये व्यवस्था कशी असेल, येणारा खर्च किती असेल, अशा संपूर्ण बाबीवर आपण छोट्या मोठ्या बाबीवर आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शन करूया आणि सर्व ही ठिकाणं एक्सप्लोर करूया. अक्कलकोट आणि गाणगापूरला दर्शन घेऊन आम्ही निघालो ते तुळजापूरच्या दिशेने. गाणगापूर ते तुळजापूर हे अंतर साधारण 150 किलोमीटर. मित्रांनो, आता आपण तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या इथे आलेलो आहेत. तर पहिला पर्यटक किंवा भक्त जेव्हा आईचं दर्शन घ्यायला येतात त्यांना चिंता असते की राहायचं कुठे. एक तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, एक प्रायव्हेट हॉटेल. प्रायव्हेट हॉटेल इथे भरपूर आहेत, म्हणजे इथे भरपूर जणांनी इतकी सुव्यवस्थित सोय केली आहे की 500, 600, 700 तुम्ही 3 जणं राहू शकता एवढं आहे. पण एवढंच की रूमची कंडिशन त्या प्रकारे स्वच्छ किंवा सुंदर नसते. जर तुम्ही 1000 रुपये दिल्यात, म्हणजे 1000 रुपयाचा कुठला रूम असेल, 1000 रुपयात 3 जणं तुम्ही सहज राहू शकता. म्हणजे एकाचा जणाचा अंदाजा खर्च 350-350 रुपये येईल. पण त्यात तुम्ही राहण्याची व्यवस्था सुंदर असेल, म्हणजे बेड किंवा टॉयलेट बाथरूम आतमध्ये मस्त असेल. आता दुसरी गोष्ट, एक भक्तनिवास तुळजाभवानी मातेचं माझ्या समोरच आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचं श्री क्षेत्र तुळजापूर भक्तनिवास आहे, 108 करून नाव आहे. हे ठीक मंदिराच्या जवळच आहे. तर हे भक्तनिवास आतमधून ना इतकं स्वच्छ आहे ना की प्रत्येक रूम, आणि जी प्राईज आहे परवडणारी आहे. जर समजा तुम्ही 4 जण असाल तर 800 रुपयामध्ये 4 बेडचा रूम भेटेल, नॉन ए सी. आतमध्ये गरम पाण्याची व्यवस्थित सुविधा, म्हणजे तुम्ही देवदर्शनाला जाण्याच्या अगोदर. त्यामुळे पहिला प्रिफर करा की तुम्ही कुठूनही या, तर पहिलं भक्तनिवासासाठी. प्लस इथे ऑनलाईन बुकिंग केली जाते, म्हणजे कसं मी सगळी चेक केलं आतमध्ये की तुम्ही जर ऑनलाईन करायची असेल, कधी कधी कसं होतं काही भक्तनिवासाला फर्स्ट कम फर्स्ट बेसिस असतं, त्यामुळे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस कमी असतात. पण ह्या केसमध्ये चांगलं आहे की इथे ऑनलाईन नंबर मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये, आणि स्क्रीनवर पण जो नंबर आहे ना त्या नंबरला तुम्ही फोन करा. तुम्ही पर्टिक्युलर रूमचे रेट विचारू शकता आणि बुक करू शकता. आणि त्यातसुद्धा कसं माहीत आहे, ते लोक एक मग तुम्हाला लिंक पाठवतील QR कोड पेमेंटसाठी, तो पेमेंट करावा लागेल तुम्हाला, तरच त्यांना तुम्हाला बुकिंग होईल. झालं तर आता आपण आजूबाजूचा प्रदेश पण फिरून घेऊया. तुळजापूर मंदिराला भेट देण्यासाठी असे पर्यटक येतात त्यांना कुठं राहायचं नाही आहे, म्हणजे स्टेज करायचं नाही आहे, पण इथे आलेत आणि सकाळीच आंघोळ करून परत जायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा इथे ठीक भक्तनिवासपासून 1-2-3 मिनिटाच्या अंतरावर आंघोळीसाठी गरम पाणी मिळत असं बोर्ड आहे. आणि एका माणसाच्या आंघोळीचा जो खर्च आहे 30 रुपये आहे, म्हणजे हे परवडणार आहे. आणि आतमध्ये पण रूम चेक केले मी, एकदम भारी नाही, पण पर्यटक किंवा भक्तांसाठी चांगली व्यवस्था आहे, ज्यांना फक्त आंघोळ करायची आणि दर्शनाला जायचं आहे. आता इथून मंदिरसुद्धा 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आज शुक्रवार जरी असला तरी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः गजबजला. त्यात भर पडते ती मंदिराच्या आवारात असलेली हार, फुलं, कवड्यांच्या माळा, पूजेचं साहित्य आणि प्रसादांच्या दुकानांची. मंदिराला मुख्य 2 प्रवेशद्वार आहेत. त्यातला हा जो प्रवेशद्वार आहे, राजमाता जिजाऊ महाद्वार, इथून भक्त जे त्याआधी म्हणजे तिथे राजे शहाजी महाद्वार आहे तिथून प्रवेश करतात, इथून मंदिरातून बाहेर पडतात.
म्हणजे आत्मसन्मान. अजून एक आत्मधी एक प्रवेश भरायचं, गर्दी झाली तर ते फुला जातात आणि मग तिथूनच भक्त बाहेर येतात. त्यातले त्यात मुख्य म्हणजे हे दोन प्रवेश द्वार. आज शनिवार असल्या कारणाने इथे आज गर्दी भरपूर आहे. हा मुख्य प्रवेशद्वार, इथून एंट्री आहे राजे शहाजी महाद्वार, इथे आपल्याला प्रवेश एंट्री घ्यायची. पण इथे एक बोर्ड लागलेला आहे चप्पलसाठी मोफत सामान कक्ष, म्हणजे तुमच्याकडे असलेलं सामान आणि चपला ठेवण्यासाठी संस्थानातर्फे आहे. त्यामुळे तुम्ही इतर न ठेवता संस्थानाच्या जी व्यवस्था केलेली आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला हार फुलं आणि अनेक ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत पूजेसाठी त्याची दुकानं थाटलेली आहेत. त्यातल्या त्या तिथे ना बाजूलाच बाजूलाच नाही पूर्ण मंदिरची आवारात किंवा मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला बांगड्या, हिरव्या बांगड्या स्पेशली जेव्हा इथे बायका येतात त्या हिरव्या बांगड्या आवर्जून भरतात तो चुडा चुडा. आणि तशा बांगड्यासाठी इथे तुम्हाला भरपूर बायका दिसणार आतमध्ये तिकडे, म्हणजे बांगड्याच बांगड्या. तुम्हाला जर तुम्ही पर्यटक म्हणून जर तुम्ही स्वतः जण जरी आलात तर तुम्ही आईसाठी किंवा तुमच्या बहिणीसाठी किंवा तुमच्या बायकोसाठी हिरव्या बांगड्या घेऊ शकता. मित्रांनो आता आपण बघाल मंदिर बाजूलाच आहे जे मुख्य प्रवेशद्वार शहाजी महाराज प्रवेशद्वार तिथे तिथे ना त्याच्याच बाजूला इथे आला ना ते तिथले पेड पास मिळण्याचे ठिकाण. म्हणजे इथे मातेचं दर्शन करण्यासाठी पास कंपल्सरी आहे आणि पासमध्ये दोन तऱ्हेचे पास आहेत. एक आहे पेड पास जो 200 रुपयात मिळतो तुम्हाला आतमध्ये आणि रांग जास्त नाही आहे, साधारण 15 ते 20 मिनिटाची रांग आहे. पण पेड पास 200 रुपये घेतल्यावर तुमचा जास्ती जास्त 15-20 मिनटं किंवा जास्ती जास्त गर्दी असेल तर अर्धा तास लागेल दर्शनासाठी. दुसरा हा मी फ्री पास घेतलेला आहे, त्याच्या बाजूलाच आहे ती रांग फ्री पासची. कुठला चार्जेस नाही घेतला आहे, फ्री पास दिलेला आहे. पण हे कसं आहे, ह्या पासवर लिहिलेलं आहे की मुखदर्शन किंवा धर्मदर्शन, म्हणजे अंदाजन तुम्ही 20 फुटावरून लाईनीत लागून तुम्ही दर्शन करू शकता असं आहे. मंदिराच्या समोर आहेत, म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातून आईचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. मंदिराच्या आत शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून कॅमेरा काढला नाही. आता मंदिराच्या आवारात आहे, म्हणजे ठीक मंदिर समोर आहे बघा, ते समोर आहे म्हणजे हा हे पण मंदिरच आहे खरं बघितलं तर. आतमध्ये इथे आतमध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. एक तीर्थस्नान करण्यासाठी जागा आहे, म्हणजे काही लोक तीर्थस्नान करून मंदिरात येतात दर्शन घ्यायला. त्यानंतर तिथं गोमुखातून वाहणारं पाणी आहे, म्हणजे तुमच्या ना लाईनीत आता मला कसं आहे दर्शनासाठी सुद्धा दोन लाईन, एक पेड लाईन आहे जी 200 रुपयात तुम्हाला साधारण 20-25 मिनटात तुम्ही सहज दर्शन घेऊ शकता. आणि ज्या दोन फ्रीच्या लाईन आहे, फ्रीच्या लाईनमध्ये पण दोन प्रकार आहे, एक धर्मदर्शन आणि एक मुखदर्शन. धर्मदर्शन ही लाईन म्हणजे देवीचं, देवी बसली आहे ना तिच्यापासून 15 फुटापर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि मुखदर्शन आहे जी देवीच्या पासून ठीक 50 फुटावर तुम्ही उभं राहून दर्शन घेऊ शकता. म्हणून आम्ही प्रिफर केलं धर्मदर्शन, जे 15 फुटावरून आम्ही याला आम्हाला आईला आईचं दर्शन घेता आलं.
मित्रांनो, आता आपण हे जे तीर्थस्थान आहे याला घाटशिळ तीर्थ म्हणतात किंवा तुकाई ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. जास्ती जास्त करून घाटशिळ तीर्थ म्हणतात. पूर्वीच्या युगातली एक कथा अशी आली आहे की मार्कंड ऋषी राहत होते ह्या परिसरात, आणि तेव्हा गायीच्या खुरात एक शिळा अडकलेली, आणि ती शिळा गायीला त्रास होता ते शिळेमुळे दुखण्यात. मग मार्कंड ऋषींच्या लक्षात आले की गाय लंगडते किंवा तिला त्रास होतोय, त्यामुळे त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी त्या खुरातून म्हणजे गायीच्या खुरातून ती शिळा काढली आणि फेकली. ती शिळा इथे पडली. आता हे प्रकरण इथपर्यंतच थांबत नाही. पुढे प्रभू श्री रामांच्या वेळी जेव्हा सीते आईचं अपहरण होतं, तेव्हा असं आहे की प्रभू श्री राम सगळीकडे शोध करतच असतात. आपले प्रयत्न त्यांचे चालूच असतात त्यांची सेना घेऊन. मग त्यावेळी पार्वती आईच्या मनात आले की शिवशंकरांना बोलली की हा ह्यांचं म्हणजे मी परीक्षा घेऊ इच्छिते, आणि त्यामुळे कुठेतरी शिवशंकर म्हणाले की तुला काय वाटतं की प्रभू श्रीराम तुला ओळखणार नाही. ते बोलले कदाचित मी परीक्षा घेते. त्यामुळे शिवशंकर बोलले ठीक आहे, तू तुझी परीक्षा घे. त्यानुसार पार्वती आईने सीतेचं रूप धारण करून ह्या शिळेवर उभं राहून प्रभू श्रीरामांना म्हणजे एक तऱ्हेचं असा भास झाला प्रभू श्रीरामांना की सीताचं आहे असा होवं. आणि कुठेतरी प्रभू श्रीरामांची मनात जी चलवचल आहे ती अजून दिसावी, आणि त्यांचे म्हणजे ओळखता कामा नये, पण प्रभू श्रीराम एक पत्नी एक वचनी म्हणून प्रभू श्रीराम हे ओळखले जातात. त्यांनी लगेच पार्वती आईला म्हणाले हे आई तू इथे कशी. त्यामुळे पार्वती आईच्या लक्षात आले, आणि त्यावेळी तिने आईने इथे दर्शन दिलं. मूळ रूपात आली आई पार्वती आईने दर्शन दिलं प्रभू श्रीरामांना, आणि पुढचं मार्गदर्शन केलं की तुम्ही आता सीतेसाठी कुठे गेलं पाहिजे किंवा काय. तीच ही पवित्र जागा, त्यामुळे भरपूर जण फक्त तुळजापूरला भेटत आता इथे येत नाही. खा भक्तनिवासपासून हा उग्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे तुम्हाला गाडीची गरज नाही. मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर, थोडा रस्ता खडबडीत आहे, पण ठीक आहे, तोही चांगला आहे. प्रशासन आज ना उद्या रस्ता प्रॉपर बनवेल. आशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटू ह्याच मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.